नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. लोकप्रतिनिधींकडून सामान्य जनतेची फसवणूक, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांचं विधान. म्हसळा शहरातील कोट्यावधीच्या विकासकामांची उडते धूळ, कामांची चौकशी व्हावी नागरिकांची मागणी. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय खेडी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपन्न. आणि सिडको बनणार कोकणचं शिल्पकार, 6.5 लाख हेक्टर क्षेत्राचा होणार विकास. पाहूयात सविस्तर वृत्त. सध्या लोकप्रतिनिधींकडून सामान्य जनतेला फसवाफसवीचा कारभार रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतोय असं म्हणत रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने लोकप्रतिनिधींच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये असं जाहीर आवाहन बहुजनांचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी केलंय. पाहूयात रामचंद्र आखाडे काय म्हणतायत. माझं नाव रामचंद्र बाबू आखाडे. मी गेले 20 वर्ष खेड तालुक्यामध्ये सामाजिक काम करतोय. सातत्याने शासकीय कार्यालयामध्ये विविध विकास कामांतर्गत बहुजन समाजा विकासासाठी माझं सातत्याने प्रयत्न चालू असतात. परंतु जेव्हा जेव्हा मी शासकीय कार्यालयामध्ये जातो तेव्हा असं दिसून येतं की इथले जे स्थानिक आमदार आहेत, विविध लोकप्रतिनिधी आहेत, ते कामांची मागणी करतात. त्यांच्या शिफारशीवरती संपूर्ण शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायतीपासून बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, सर्व त्या प्रयत्नाने प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवले जातात. परंतु सर्वच प्रस्तावांना मंजुरी काही मिळत नाही. परंतु मंजुरी मिळाली नसल्यामुळं जे प्रस्ताव तयार करण्यासाठी जी मेहनत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता असतील, त्यांना प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी प्रस्ताव तयार केले असतात. परंतु जर शेवटच्या क्षणी त्यांना जर मंजुरी मिळत नसेल तर ते बरोबर नाही आणि त्या सर्वांची मेहनत वाया जाते. असे वारंवार प्रकार घडत असल्यामुळे जे ग्रामसेवक फार थकून जातात आणि दुसऱ्या कामासाठी ते सहकार्य करत नाहीत. ही परिस्थिती खेड तालुक्यामध्ये सध्या सर्वत्र दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेचे निवडणुकीचे वारे भंगवत असताना विविध लोकप्रतिनिधी लोकांना आमिष दाखवून, विकास कामांचे आमिष दाखवून पत्र पाठवत आहेत की माझे तुमचं हे काम मंजूर झाले, तुमचा रस्ता मंजूर झाला आहे, तुमचं पाणी योजना मंजूर झाले. परंतु प्रत्यक्षात 30%सुद्धा कामं प्रत्यक्षात होत नाहीत. अनेक कामांची पत्रं देऊन लोकप्रतिनिधी भूमिपूजन केलेली आहेत, परंतु त्या कामांना साधी प्रशासकीय मंजुरीसुद्धा मिळालेली नाही. ज्या कामांना नियम असा आहे शासनाचा की कोणत्याही विकास कामाचं टेंडर प्रोसेस झाल्याशिवाय विकास कामाचं भूमिपूजन करायचं नाही. परंतु ते लोकप्रतिनिधी सातत्याने त्या नियमांचा उल्लंघन करून जनतेची आणि शासनाची दिशाभूल करतायत. माझी सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समाज घटकातील बांधवांना विनंती आहे, अशी जी खोटी आश्वासनं देऊन जे लोकप्रतिनिधी आपल्याला फसवतायत तर त्यांना कृपया बळी पडू नये ही विनंती. वळूयात पुढच्या बातमीकडे. म्हसळा शहरातील कोट्यावधींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण ही बाब शहरातील नागरिकांना काही नाविन्याची राहिली नाही. याचं कारण म्हणजे सदर विकास कामं म्हणजे चले तो चांद तक नाही तो रात तक. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांची कामे शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली. मंत्री अदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हसळा शहराचा कायापालट करण्यासाठी देखील कोट्यावधी रुपयांची कामे पूर्ण झाली असून काही प्रक्रियेत आहेत. मात्र पक्षाच्या प्रणालीमधील काही कंत्राटदारांमुळे या कोट्यावधींच्या निधीची राख होताना दिसते. म्हसळा शहरातील ही कामे दीपा एंटरप्राइजेसच्या कंत्राटदारांनी केली असून या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर आणि मनसे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी केली आहे. आज म्हसळा नगर पंचायतच्या माध्यमातून आज होळीचं पटांगण, मराठी शाळेचा गटार,
शिवशंकर मंदिरमध्ये झालेला विकास कामाबाबत मी आज तुम्हाला इथे निवेदन करतो की आधी संपूर्ण कामं ही निकृष्ट प्रकारे झालेले असून त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे. आज नगरपंचायतचे नगरपंचायत आणि असणारे ठेकेदार हे आपल्या संगनमताने हे निकृष्ट काम करत असतात आणि बिलं लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आज हे ठेकेदार हे कुठल्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आज त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. आणि सामान्य जनता जर ह्याबाबत आवाज उठवत असेल तर असणारे इथले पुढारी तथाकथित आमदार खासदार या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करतील का हा आमचा जनतेचा प्रश्न आहे. आणि जर यापुढे जी कामं जर नगरपंचायत माध्यमातून होत आहेत ती कामं जर योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढील भविष्य काळामध्ये यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मनमानी वृत्तीला चाप बसवल्याशिवाय राहणार नाही. खेड JCIच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत महिलांसाठी अबोली वीक साजरा करण्यात येतोय आणि त्यानिमित्ताने रोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. त्यापैकी 6 मार्च 2024 रोजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम LP इंग्लिश स्कूल खेड येथे संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक भगत यांनी खेड JCIच्या या उपक्रमाचे आभार मानले. तर 4 मार्च रोजी खेडमधील स्टॅलियन जिम येथे रुपाली भोजने आणि मुक्ता पाटणे यांनी महिलांना योग प्रात्यक्षिक करून दाखवलं. 5 मार्च रोजी डायमंड ब्युटी पार्लरच्या संचालिका रिद्धी दळवी आणि सिद्धी दळवी यांनी हेअर आणि स्किनबद्दल काळजी कशा प्रकारे घ्यावी या संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष JC संकेत अपिष्टे, JC सचिव अमर दळवी, माजी अध्यक्ष JC दीपक नलावडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. तर माजी अध्यक्ष JC प्रमोद कांबळे, खजिनदार JC स्वप्नील कदम, JC मंदार उसरे यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलं. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार कार्यक्रम प्रमुख JC कपिल कोळेकर यांनी केलं. 6 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत कळंबणी उपजिल्हा रुग्णालय खेड येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर श्याम गिल्डा आणि डॉक्टर बालाजी सगरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी KGPA प्रेसिडेंट डॉक्टर श्याम गिल्डा यांनी उपस्थित सर्वांना या संदर्भात मार्गदर्शन केलं. सदर शिबिराकरता 284 लाभार्थी उपस्थित होते. विशेषतः कुपोषित बालकांची तपासणी आणि उपचार समुपदेशन यावेळेस करण्यात आलं. तर काही बालकांना शस्त्रक्रियेकरता निवडण्यात देखील आलंय. सदर बालकांची शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार असल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितले. तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील कुपोषित विशेष वैद्यकीय उपचार शस्त्रक्रिया इत्यादी आवश्यक असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपस्थित सर्वांना करण्यात आलं. तरी सदर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला डॉक्टर विलास शेळके, डॉक्टर परेश मळंगावकर, डॉक्टर वैदेही शेळके, डॉक्टर रईस मुजावर, डॉक्टर मयुरी जाधव आणि सर्व RBSK स्टाफ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. दिवस हा खरोखर वेगळा आहे, खास करून बालकांसाठी आहे. आणि बालपण हे खरोखर सगळ्यात चांगलं असतं. आपलं बाळ हे निरोगी आणि सुदृढ हवं असं प्रत्येक पालकाला वाटतं. तर ते बालपण आपल्याला कायम हवं आहे. आपल्या हृदयात कुठेतरी एक कप्पा असतो की तिथे ते बालपण आपण जपून ठेवलेलं असतं. त्या दृष्टीने काल पण, आज पण आणि उद्या पण त्यांना शाळेत व्हिजिट करून त्यांना तपासून त्याच्यात काही प्राथमिक अडचणी असतील, रोग असेल, आजार असतील, तर ते तिथल्या तिथे बरं करण्याचा प्रयत्न करतात, स्क्रीनिंग करतात. त्यापेक्षा जास्त काही झालेलं असेल तर त्यांना या ठिकाणी RBSK कार्यक्रमात आणलं जातं. इथे पुढे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात. नेरोडची टीम या ठिकाणी आलेली आहे, सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांची. ते तपासणी करून गरजेप्रमाणे त्यांना पुढे पुढील उपचारासाठी पुढे पाठवतील. असं ते कार्यक्रम केला जातो. खूप चांगला कार्यक्रम या RBSK टीम करते. आपल्या वयोगटाप्रमाणे आपल्या आजाराप्रमाणे 4 कॅटेगरी केलेल्या आहेत. डेव्हलपमेंटल डिले म्हणजे बाळ गर्भाशयात असताना त्याची डेव्हलपमेंट कशी आहे ती आपण क्लिनिकली चेक करतो. अधिक सोनोग्राफीची मदत घेऊन डेव्हलपमेंट करते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यात प्रगती कशी आहे म्हणजे ते माणसं ओळखायला लागतं.
उकडी पडायला लागतं, रांगायला लागतं, चालायला लागतं, हळूहळू फर्निचरला वगैरे पकडून उभं राहतं, नंतर धावायला लागतं वगैरे. तर ही डेव्हलपमेंट त्या त्या महिन्यात बरोबर होते की नाही होत हे बघायचं काम डॉक्टरांचं असतं, ते त्याप्रमाणे बघतो. त्याच्यात काही उशीर होत असेल की बाबा बाळ अजून बोलत नाही आहे, चालत नाही आहे, तर आपण त्या डॉक्टरकडे जातो, त्यांना दाखवतो आणि पुढील मार्गदर्शन आणि उपचार त्याच्यावरती करत असतो. मुलांची तपासणी करून त्यामधील सॅम मॅम त्या मुलांचे आपण वर्गीकरण करणार आहोत आणि त्यांना इथं ऍडमिट करून त्यांचं वजन कसं वाढेल याच्यासाठी आपल्या इथं बाळ रोग तज्ञाची नियुक्ती करून आपण त्यांच्या वजनामध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा कशी याच्यासाठी NRC चालू करणार आहे. तर सर्वांनी आपल्या मुलांचं वजन व बाकीच्या गोष्टी या तज्ञ डॉक्टरांकडून चेक करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये जर कुणाला काही आजार आढळले हृदयाचे ऑपरेशन, तर साधे ऑपरेशन आपले तो उपेंद्र तलाठी सर करणार आहेत आणि जे मोठे आजार आहेत हार्टचे वगैरे त्यांच्या सर्जरी आपण वालावलकर हॉस्पिटलमध्ये करणार आहे. तरी सर्वांनी आपापल्या पाल्याची व्यवस्थित गोंधळ न होऊ देता लाईनची व्यवस्थित तपासणी करून घ्यायची आहे. त्या सर्व उपस्थित लोकांसाठी आलकू कुमाराची आपण सुविधा केलेली आहे. तरी सर्वांनी शिस्तीत ह्या आलेल्या डॉक्टरांना कॉपरेट करून तपासणी करून घ्यायची आहे आणि आपल्या पाल्याचा आधार ओळखून त्याला व्यवस्थित ठिकाणी ट्रीटमेंट करून घ्यायची. मातोश्री फिटनेस अँड न्यूट्रिशन सेंटर यांच्यामार्फत महिला दिनानिमित्ताने मोफत सेशनचं आयोजन करण्यात आलंय. योगा अँड फिटनेस ट्रेनर डॉक्टर वैष्णवी पाटील या वैष्णवी योगा प्रस्तुत प्राणायाम वर्ग सेशनमध्ये स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. 8 मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधत सकाळी 6:30 पोस्ट ऑफिस समोर तटकरी हॉल शेजारी खेड रत्नागिरी या ठिकाणी सर्व वयोगटातील महिलांनी हे मोफत सेशन अटेंड करावं असं आवाहन करण्यात आलंय. तरी आपल्या आरोग्याची काळजी हीच आपली पहिली जबाबदारी ही महत्वाची बाब लक्षात घेत मातोश्री फिटनेस अँड न्यूट्रिशन सेंटर यांच्यामार्फत आयोजित या मोफत प्राणायाम वर्गात आपण सर्व महिलांनी सहभागी व्हावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास तत्पर राहावे असे आवाहन वैष्णवी पाटील यांनी केलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. दापोली तालुक्यातील मांदिवली ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. मूलभूत सुविधा 25-15 योजनेअंतर्गत तालुका दापोली मांदिवली सावंतवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, मांदिवली सावंतवाडी येथे पाखाडी बांधणे 5 लाख रुपये, अल्पसंख्याक अंतर्गत दापोली जिल्हा परिषद उर्दू शाळा मांदिवली येथे संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये अशा विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झालं. दरम्यान उपस्थित ग्रामस्थांशी आमदार योगेशदा कदम यांनी संवाद साधला आणि हा विकास कामाचा रथ मी आमदार असेपर्यंत नेहमीच आपल्या गावी येत राहील आणि येथील अनेक विकास कामे मी स्वतः मार्गी लावेल, काम कुठलेही असो निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार योगेश दादांनी ग्रामस्थांना दिली. या प्रसंगी तालुका प्रमुख उन्मेश राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी, उपतालुका प्रमुख गुणाजी गावणूक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संगमेश्वर देवरुक साखरपा, मनसे रिक्षा संघटना देवरुक यांच्या संयुक्त विद्यमाने 18व्या वर्धापन दिनानिमित्ताने देवरुक पंचायत समिती समोरील मैदानामध्ये 9 मार्च रोजी रिक्षा सुंदरी स्पर्धा 2024 आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजल्यापासून देवरुक मनसेतर्फे आयोजित रिक्षा सुंदरी ही स्पर्धा सुरू होईल. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत आता केलं जाते. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी जीवाची पर्वा न करता शत्रूला धूळ चाखवलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणूनच ऐतिहासिक स्थळांचा आणि गावांचा देखील विकास केला जातोय. या अंतर्गत उमरट येथील नरवीर तानाजी मालुसुरे यांचे समाधीस्थळ सुशोभीकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जाहीरपणे केलंय. या
परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या 354व्या पुण्यतिथी निमित्ताने नरवीर तानाजी मालुसुरे यांचे समाधीस्थळ आणि परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकारक अप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 50 कोटीच्या निधीचं पत्र त्यांनी चुकून आम्हाला रात्री 8 वाजता पाठवलं. साहेब, डबल अभिनंदन आपलं रायगडच्या वतीने. पण तटकरे साहेब वाजता येत खतखदा वस्तुस्थिती आहे ती बोलतोय आम्ही, कारण जे जे आम्ही सांगतोय मागतो या शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमीमध्ये तटकरे साहेब कुठेही आकडता हात घेतलेला नाही आहे मुख्यमंत्र्यांनी. आणि रायगडची शिवसृष्टी या महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल अशा प्रकारची आपण सगळ्यांनी मिळून करूया की तिथं कोणी शिवप्रेमी आल्यानंतर तो तिथं स्तब्धच झाला पाहिजे की काय शिवसृष्टी बनवली. महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या किनारी जिल्ह्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहर सिडकोची नियुक्ती केली आहे. या जिल्ह्यातील तब्बल 6,40,783 हेक्टर क्षेत्राचा विकास सिडकोमार्फत करण्यात येणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने सोमवारी याबाबतची एक अधिसूचना जारी केली. यामध्ये पालघर 85,767, रायगड 1,23,366, रत्नागिरी 2,84,524 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,47,128 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या विकास धोरणात कोकणातील 1,635 गावांचा कायापालट होणार आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 197, रायगड जिल्ह्यातील 432, रत्नागिरी जिल्ह्यातील 722 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 284 गावांचा समावेश आहे. कोकणातील 22 तालुके या विकासाने प्रभावित होणार आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 3, रायगडमधील 6, रत्नागिरीमधील 7 आणि सिंधुदुर्गमधील 5 तालुक्यांचा समावेश आहे. कोकणातील किनारपट्टीवर जिल्ह्यातील तब्बल 1,635 गावांचा पुढील विकासासाठी सिडकोने पुढाकार घेतलाय. या किनारपट्टीच्या जिल्ह्यातील या गावांमध्ये विकास साधण्यासाठीचा आराखडा आता सिडको तयार करणार आहे. वाढत्या औद्योगिक धोरण आणि शहरांचा विकास यामुळे 22 तालुक्यांचा कायापलट होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा नगर विकास विभागाने केलाय. कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकेला आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या आरोपीकडून अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या घटनेचा निषेध करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. या घटनेची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून 24 तास बंदोबस्त देण्याची मागणी आता करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 1:30 आंतररुग्ण विभागात सहायक अधिसेविका सविता पाटील राऊंडसाठी आल्या होत्या. दरम्यान हाणामारीच्या घटनेतील जखमी आरोपींना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं असता बाहेरून आलेल्या संगीता रवींद्र मोरे यांनी सविता पाटील यांच्या कानाखाली लगावली, त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर आदळल्या. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सदर महिलेने रुग्णालयात अपघात विभागात कार्यरत असणारे डॉक्टर माळशेजकर वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर चंदरमुनी मोरे, डॉक्टर म्हात्रे, शिवानी साळुंखे अधिपरिचारिका, अश्विनी बाबर अधिपरिचारिका या सर्वांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून बाह्य रुग्णसेवा ही बंद आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठलं आणि निवेदन सादर केलं आहे. तसेच संगीता मोरे यांच्यावरती सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना दमदाटी करत मारहाण करून सरकारी कामकाजात
अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. खेड क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळाचं शिक्षण घेणारी अमल सिद्दीकी हिची रत्नागिरी जिल्हा क्रिकेटमध्ये निवड झाली आहे. तर खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 6वीमध्ये ती शिकत आहे. तिच्या खेळ कौशल्याच्या बळावर तिची 15 वर्षाखालील रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. अभ्यासात हुशार असणारी अमल ही एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तसेच प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अमल ही गेले 1.5 वर्ष कैलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेड क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेते. अमल हिच्या यशाबद्दल तिचा जॉली शूटिंग बॉल क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. आज आपण इथे सर्व एकत्र जमलो जॉली शूटिंग व्हॉलीबॉल क्लब यांच्या वतीने कैलास सावंत सर यांचा जो खेड खेळ क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने आज गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी पाहतो या मैदानात मुलांना चांगली ट्रेनिंग देत आहेत ते केला सर. खरोखर त्यांची मेहनत जे ते म्हणजे वागण्याजोगी आहे की लहान लहान मुलावर ते संस्कार करतात. त्याने आज खेळ म्हणजे क्रिकेट हा खेळ विश्वात चमकतो आहे आणि आपल्या छोट्याशा खेड शहरातील मुलं जी आहेत ती खासकर मुली पण आणि मुलं पण हे चांगल्या पद्धतीने ते खेळ शिकून आपलं नाव लौकिक करत आहेत, सरांचं नाव लौकिक करत आहे, आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करत आहे. म्हणून मी त्यांचा अभिनंदन करतच आहे, केला सरांचं अभिनंदन करतच आहे. आणि ताजी बातमी अशी कालच समजलं आहे की केला सरच्या अकॅडमीतून एक लहानशी मुलगी 7वी इयत्तेमध्ये शिकणारी अमल सिद्दीकी जी 15 वर्षाखालील वयोगटातील जिल्ह्याच्या क्रिकेट क्लबमध्ये तिची निवड झालेली आहे. ते आमच्या जॉली क्रिकेटच्या जॉली शूटिंग व्हॉलीबॉलच्या वतीने मी तिचं खास अभिनंदन करत आहे की मला वाटते इथं 7वीमध्ये गर्ल्स 6वीमध्ये गर्ल्स हायस्कूल खेड गर्ल्स हायस्कूलमध्ये ह्या इथं 6वीमध्ये शिकत आहे. खरोखर तिचे कौतुक करण्याजोगी आहे की एवढी लहान मुलगी आणि एवढी मेहनत करते. मी गेल्या वर्षभर तिला पाहतोय, 2 वर्षापासून पाहतोय ती की खूप म्हणजे बॉलिंग वगैरे टाकणे, फिल्डिंग करणे खूप व्यवस्थितरित्या मेहनत करत आहे आणि आज तिची मेहनत सफल झालेली आहे. तिला जे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट क्लबमध्ये तिची निवड झालेली आहे. आमच्या पुन्हा एकदा मी आमच्या शूटिंग बॉलच्या वतीने तिचा अभिनंदन करत आहे